उन्हाळा सुरू झाला की सगळीकडेच वाळवण्याच्या पदार्थांना सुरुवात होते. तर आपण उन्हाळ्यामध्ये कुरडया, पापड, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे पापड, सोबतच चिप्स तयार करतो, डाळीचे वडे किंवा सांडगे तयार करतो, आणि आवर्जून तयार करतो ते म्हणजेच सर्वांचे आवडीचे आणि झटपट होणारे बाजरीच्या खारोड्या. आता या बाजरीच्या खारोड्या बनवण्यासाठी जेवढे सोपे आहेत तेवढ्याच चवीला भन्नाट असतात. आता बऱ्याच ठिकाणी या बाजरीच्या खारोड्यांना बाजरीचे सांडगे किंवा वडे देखील म्हणलं जातं. तर तुमच्याकडे तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंट्समध्ये तुम्ही कळवू शकता. तर ग्रामीण भागामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या खारोड्या बनवल्या जातात, पण आज मात्र मी थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस आपण ह्या खारोड्या तयार करतो त्यावेळेस त्या खारोड्या सुकल्यानंतर अगदी त्याचा चुरा होतो, किंवा त्या खारोड्या तयार झाल्यानंतर हलक्या फुलक्या होत नाहीत आणि थोड्याशा गच्च होतात आणि खात असताना त्या कचकच लागतात. तर यामागची कारणं काय, या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि एक नवीन पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला या बाजरीच्या खारोड्या तयार करण्यासाठीची सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मास्टर किचन क्वीन. आणि आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये तयार करणार आहोत बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे सांडगे. तर या ठिकाणी तुम्ही आपल्या ह्या खारोड्या बघू शकता, अगदी हलक्या फुलक्या, चवदार आणि एकसारख्या आकारामध्ये तयार झालेल्या आहेत. सुकल्यानंतर त्याचा अजिबात चुरा झालेला नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. तुम्ही देखील जर अशा काही खारोड्या वगैरे तयार करत असाल तर मात्र व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतरच तुम्ही या बाजरीच्या खारोड्या तयार करा, म्हणजे तुमच्या खारोड्या देखील अगदी परफेक्ट तयार होतील. आता या ठिकाणी बाजरीच्या खारोड्या तयार करण्यासाठी मी 1 किलो बाजरी घेतलेली आहे. आता ही बाजरी मी छानपैकी साफ करून घेतली, त्यानंतर आपण याला 2 ते 3 वेळा छानपैकी पाण्याने धुवून घेणार आहोत. आता ही बाजरी धुत असताना छान चोळून अशी आपल्याला धुवायची आहे, म्हणजे त्यामध्ये असलेली कुजलेली बाजरी किंवा इतर काही घाण असेल ती संपूर्ण निघून जाते. त्यानंतर बाजरी बुडेल इथपर्यंत पाणी घालून आपल्याला हे रात्रभरासाठी भिजत घालायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता झाकण असलेला अशा पद्धतीचा मी एक डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण बाजरी घातली आणि त्यामध्ये पाणी घालून रात्रभरासाठी याला भिजवून घेतलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण यामध्ये असणारं संपूर्ण पाणी काढून घेणार आहोत. तर पाणी बघू शकता अगदी घाण असं निघालेलं आहे, हे संपूर्ण पाणी काढून घेऊयात आणि बाजरी वेगळी करून घेणार आहोत. आता या ठिकाणी ही बाजरी मी रात्रभरासाठी भिजत ठेवली होती, त्यामुळे ती छान भिजलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी 7 ते 8 तास जरी बाजरी भिजवली तरी देखील चालेल. तर बाजरी छान भिजलेली आहे. तर यामध्ये असणारं सगळं पाणी आपण एका पसरट भांड्यामध्ये वेगळं करून घेऊयात आणि बाजरी आपण वेगळी करून घेणार आहोत. तर यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता बाजरीतलं आपण पाणी काढून झालेलं आहे तरी देखील बाजरीमध्ये भरपूर असं पाणी असतं, तर ते पाणी काढण्यासाठी या ठिकाणी मी चाळणीचा वापर केलेला आहे. एक पसरट भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीची एक चाळणी ठेवून घ्यायची, त्यानंतर सगळी बाजरी आपली यामध्ये घालून घ्यायची आणि छानपैकी पसरवून त्यामध्ये असणारं एक्स्ट्राचं सगळं पाणी आपल्यालाही काढून घ्यायचं आहे. तर चाळणीमध्ये घातलेली बाजरी 10 ते 15 मिनिटांसाठी अशीच बाजूला ठेवून दिली की त्यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि अगदी कोरडी अशी बाजरी आपल्याला मिळते. त्यानंतर आता ही बाजरी आपल्याला छानपैकी एका कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. तर यासाठी आपण घेतलेला आहे कॉटनचा रुमाल आणि या रुमालामध्ये आपण ही संपूर्ण बाजरी घालून घेणार आहोत. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की आज आपण वेगळ्या पद्धतीने ह्या खारोड्या तयार करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता संपूर्ण बाजरी मी ह्या कॉटनच्या रुमालामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्याची पोटली तयार करून घेणार आहोत किंवा गाठोडं बांधून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये आलं असणार की आपण जसं कडधान्याला किंवा मटकीला मोड आणण्यासाठी अशा पद्धतीचं गाठोडं बांधतो आणि नंतर आपण त्याला मोड आणतो, त्याच पद्धतीचं आपण हे गाठोडं तयार करून बाजरीला देखील मोड आणून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने मोड आणून त्यापासून जर खारोड्या तयार केल्या तर त्या अगदी हलक्या फुलक्या होतात, चवदार होतात. आणि त्याचबरोबर मोड आणून कोणत्याही कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश केला तर मात्र आपल्या आरोग्यालाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे बाजरी तर पौष्टिक आहे पण आणखी तिच्यात भर करण्यासाठी आपण त्याला छानपैकी मोड आणून त्यापासून ह्या खारोड्या तयार करणार आहोत. तर या ठिकाणी छान अशी पोटली बांधून झाल्यानंतर आपण त्यावरती अशा पद्धतीचा एक बाऊल ठेवलेला आहे आणि आपण हे असंच 15 ते 20 तासांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने खाली एक असं मोठं असं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये चाळणी आणि त्यामध्ये आपली बाजरी बांधलेलं गाठोडं ठेवलेलं आहे आणि त्यावरती पुन्हा एक बाऊल असा उघडा ठेवलेला आहे. आणि यामुळे यामध्ये असं उबट वातावरण तयार होतं आणि आपल्या बाजरीला पटकन असे मोड येतात. 15 ते 20 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बाजरी मस्त अशी मोड आलेली आहे. आणि मोड आणून जर या बाजरीपासून आपण खारोड्या तयार केल्या तर त्या चवदार तर होतातच, सोबतच पौष्टिक आहेत. त्याचबरोबर या खारोड्या अगदी हलक्या फुलक्या होतात आणि आपल्या नेहमी ज्या खारोड्या तयार करतो त्यापेक्षा वेगळ्या होतात आणि तळल्यानंतर किंवा कच्च्या जरी खाल्ल्या तरी त्या चवदार लागतात. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तर या ठिकाणी बघू शकता खूप सुंदर असे मोड आपल्या बाजरीला आलेले आहेत. या ठिकाणी मी हातात घेऊन दाखवत आहे, अगदी बारीक असे मोड आपल्या बाजरीला दिसत आहेत. तर हे असे मोड येण्यासाठी तुम्हाला बाजरी एका कपड्यामध्ये बांधून 15 ते 20 तासांसाठी ठेवायची आहे, म्हणजे अशाच पद्धतीचे मोड तुमच्या बाजरीला देखील
येतील. आता ही बाजरी आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी बाजरी घालणार आहोत आणि पाणी न घालता अगदी रवाळ असं आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात अर्ध्यापर्यंत आपण ही बाजरी घालून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सर आपलं बंद चालू करत करतच आपण याचे पीठ करून घेणार आहोत. आता लक्षात असू द्यात, या ठिकाणी आपण हे वाटत असताना किंवा याचं पीठ तयार करत असताना अगदी बारीक असं आपल्याला पीठ करायचं नाही आणि अगदी जाडसरी ठेवायचं नाही. तुम्ही जर ही बाजरी वाटल्याच्या नंतर जाड ठेवली तर ती कचकच लागू शकते, म्हणजे खाताना ती दाताखाली येते आणि ते खारोड्या कचकच लागतात आणि खाल्ल्या जात नाहीत. आणि अगदीच बारीक पावडर तयार केली किंवा पीठ तयार केलं तर मात्र त्या गळ्यात फसू शकतात. तर काय करायचं, अगदी बंद चालू करत करत मिक्सर फिरवायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने रवाळ अशी, म्हणजे आपली जसा रवा असतो ना जाड रवा, तशा पद्धतीची याची भरड काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, अशाच पद्धतीची भरड तुम्हाला तयार करून घ्यायची आहे. आता ही भरड तयार केल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे अशी एक चाळणी घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये ही चाळणी असते, ह्या चाळणीचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामधलं जे आपलं भरड आहे ती आपण थोडीशी चाळून घेणार आहोत. तर खाली एक प्लेट ठेवून घेतली, त्यावरती मी चाळणी ठेवली आणि त्यानंतर त्यातनं ही भरड आपण चाळून घेत आहोत. तर अगदी जाडसर असणारी जी बाजरी आहे ती संपूर्ण वरती राहील आणि थोडीशी बारीक म्हणजे रव्याच्या आकारामध्ये झालेली असेल ती चाळणीतनं खालती प्लेटमध्ये जाईल आणि त्याचा वापर आपण खारोड्या बनवण्यासाठी करणार आहोत. आणि जी चाळणीमध्ये आपल्यावरती बाजरी दिसत आहे ही संपूर्ण बाजरी पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेणार आहोत. आता प्लेटमध्ये चाळणीने जेव्हा चाळून घेतलं त्यावेळेस हे बाजरीचं पीठ तुम्ही बघू शकता जाडसर आहे, अगदी बारीकही नाही आणि अगदी जास्त जाडसरही नाही, म्हणजेच रवा ज्या पद्धतीचा असतो त्याच पद्धतीची भरड आपण या ठिकाणी काढलेली आहे. आता उरलेलं संपूर्ण पीठ देखील आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत. आता चाळणी जी शिल्लक राहिलेली बाजरी असते ती पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि तिला पुन्हा पल्स मोडवरती फिरवत फिरवत पुन्हा आपण याचं असंच भरड तयार करून घेणार आहोत आणि पुन्हा तिला चाळून घेणार आहोत. तर या ठिकाणी संपूर्ण बाजरी थोडी थोडी करून मिक्सर बंद चालू करत करत आपण छान अशी जाडसर भरड त्याची तयार करून घेऊयात. त्यानंतर भरड तयार केल्यानंतर तिला पुन्हा आपण चाळून घेणार आहोत आणि उरलेली जी जाडसर बाजरी आहे ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा त्याला आपण फिरवून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने 1 किलो बाजरीची भरड मी तयार करून घेतली. तुम्ही बघू शकता अगदी जास्त जाडसरही नाही किंवा अगदी बारीक पीठसुद्धा तयार केलेलं नाही. तर या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही बाजरी अगदी बारीक कराल म्हणजे अगदी पीठ तयार कराल तर ती खारोडी घशामध्ये फसू शकते आणि तुम्ही जर ती जाडसर ठेवली तर मात्र ती खात असताना कचकच लागेल. त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीची आपल्याला भरड तयार करून घ्यायची आहे, जास्त बारीक किंवा जास्त जाड करायची नाही, या ठिकाणी विशेष काळजी घ्यायची आहे. आता आपली भरड तयार झाली, आपण एक वाटण तयार करून घेऊयात. आता हे वाटण तयार करण्यासाठी या ठिकाणी मी घेतले आहे 10 ते 15 हिरव्या मिरच्या, एक छोटी वाटी लसणाच्या पाकळ्या. तर या ठिकाणी लसणाचा वापर जास्त करायचा आहे, त्यामुळेच आपल्या या खारोड्या खमंग होतात आणि चवदार लागतात. त्यानंतर यामध्ये घालूयात 2 ते 3 चमचे जिरे. तर या ठिकाणी मी जिरे वापरलेले आहेत, तुम्ही जिऱ्यासोबत थोडासा ओवा घातला तरी देखील खारोड्या चवदार होतात. आता हे वाटण तयार करत असताना यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. तर अगदी छान असं आपण याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता खारोड्या करण्यासाठीची भरड आणि वाटण दोन्हीही तयार झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आता हे पाण्याचं प्रमाण मी कसं घेतलं याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तर मी 1 किलो बाजरी घेतली होती, 1 किलो बाजरीसाठी मी 3 लिटर पाणी घेतलेलं आहे, म्हणजे तिप्पट पाण्याचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. तर अगदी व्यवस्थित प्रमाण या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही जर 1 किलो बाजरी घेतली तर तुम्हाला 3 पट पाण्याचा वापर म्हणजे 3 लिटर पाण्याचा वापर करायचा आहे. या पाण्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे, त्यातनं थोडंसं पाणी म्हणजे 1/2 लिटर पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे किंवा एखादं तांब्याभर पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आता यामधून मी पाणी वेगळं केलेलं नाही, कारण याचं परफेक्ट प्रमाण मला माहीत असल्यामुळे, मी नेहमी करत असल्यामुळे मी यातनं पाणी बाजूला काढलेलं नाही. पण तुम्ही मात्र हे पाणी गरम झाल्यानंतर यातनं तांब्याभर पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे आणि लागेल तसं पाण्याचा वापर या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर यामध्ये घातलं 2 चमचे मीठ आणि आपण मिक्सरच्या भांड्यातून काढलेलं संपूर्ण वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे, छानपैकी मिक्स केलं आणि त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे 1/2 वाटी पांढरे तीळ आणि याला पुन्हा आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत. आता याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपण आपलं बाजरीचं पीठ घालून घेणार आहोत. आता या ठिकाणी हे बाजरीचं पीठ आपल्याला कोरडं घालायचं आहे, पण मात्र ज्यावेळेस आपण ते पीठ घालतो त्यावेळेस त्याचा असा घट्ट गोळा तयार होतो, तर यासाठी काळजी घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी दाखवत आहे, एका हातामध्ये मी मोठा चमचा किंवा पळी म्हणतो ती घेतलेली आहे आणि दुसऱ्या हाताने आपली जी बाजरीची भरड आहे ती मी दाखवल्याप्रमाणे अशी आतमध्ये टाकत आहे आणि चमचा देखील दुसऱ्या हाताने मी त्याला मस्त असं फिरवून घेत आहे. ज्या पद्धतीने आपण पिठलं किंवा बेसन तयार करतो त्याच पद्धतीचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण ही भरड पाण्यामध्ये घालू त्यावेळेस त्याचा असा गोळा तयार होणार नाही आणि एकसारखं मस्त असं हे
आपलं हे खारड्यांचं सारण किंवा मिश्रण तयार होईल. तर ही भरड तुमच्याकडे जर दोन जणं असतील तर तुम्ही दोघीजणी मिळून करू शकता. तर तुम्ही एकट्या करत असाल तर मात्र एका हाताने तुम्हाला चमचा फिरवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने ही कोरडी भरड अगदी छानपैकी यामध्ये घालायची आहे. थोडी थोडी करून संपूर्ण भरड मी यामध्ये घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि संपूर्ण बाजरीची भरड घालून देखील यामध्ये कुठेही गाठी किंवा याचा कुठेही असा गोळा तयार झालेला नाही, अगदी छान असं हे सुटसुटीत तयार झालेलं आहे. आणि हे सगळं करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली होती, त्यामुळे हे खाली बुडाशी लागलेलं नाही. आणि ते जर बुडाशी लागलं गेलं तर मात्र शेवटी ज्यावेळेस त्या खारड्यात तयार होतात त्यामध्ये करपट असा वास येतो आणि त्या खाल्ल्या जात नाहीत. तर या ठिकाणी ह्या विशेष काळजी घ्यायच्या आहेत आणि ती काळजी घेऊन जर तुम्ही केलं तर मात्र खारड्या अगदी परफेक्ट तयार होतात. त्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथिंबीर बारीक अशी चिरून यामध्ये मी घालून घेतली. आता आपल्या खारड्यांसाठीचं जे पीठ आहे हे तयार झालं आहे. कसं ओळखायचं तर तुम्ही बघू शकता, पातेल्याच्या बाजूला जशी दुधावर साय येते किंवा दुधावर मलई येते तशाच पद्धतीचा तवंग तयार झालेला आहे. अशा पद्धतीचं तयार झालं की समजायचं आपलं खारड्याचं पीठ अगदी छानपैकी शिजलेलं आहे. आणि हे पीठ अशा पद्धतीने जर शिजलं गेलं तरच आपल्या खारड्या अजिबात चुरा होत नाहीत, अगदी व्यवस्थित तयार होतात. आणि या ठिकाणी आपलं बाजरीचं जे खारड्या बनवण्यासाठीचं पीठ आहे ते शिजलेलं आहे. अगदी छान पद्धतीने आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे आणि यापासून आपण आता खारडा तयार करणार आहोत. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे पीठ तयार करण्यासाठी मला 25 ते 27 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पीठ तयार होतं. आणि हे पीठ तयार करत असताना तुम्ही देखील 25 ते 30 मिनिटांचा वेळ या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली होती, या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सगळं पीठ एका पसरट भांड्यामध्ये मी घालून घेतलं आणि त्याला छान असं चमच्याने फिरवत फिरवत अर्धा तासासाठी आपण त्याला असंच बाजूला ठेवून दिलं होतं, म्हणजे ते छान थंड होईल. ते थोडंसं थंड झालं म्हणजे हाताला सहन होईल इथपर्यंत झालं की आपण यापासून खारोड्या घालून घेणार आहोत. आता या पिठामध्ये थोडंसं मी तिळ घालून घेतलेली आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या खारोड्या तयार करतो ते दिसताना देखील छान दिसतात आणि चवीला देखील मस्त लागतात. तर सुरुवातीला आपण हे पीठ ज्यावेळेस शिजवून घेत होतो त्यावेळेस देखील मी तिळाचा वापर केलेला होता. त्यानंतर एक छोट्याशा वाटीमध्ये पाणी घेऊन दाखवल्याप्रमाणे थोडीशी हाताची बोटं आपल्याला ओली करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ह्या खारोड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता हे अंगठ्याच्या मदतीने अशा पद्धतीने ह्या खारोड्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता हे पीठ असं हातामध्ये घ्यायचं आणि अंगठ्याने समोर ढकलून अशा पद्धतीने ह्या वड्या किंवा ह्या खारोड्या किंवा सांडगे पाडून घ्यायच्या आहेत. आणि दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही हे खारोड्या अगदी अंगठ्याच्या मदतीने अशा पद्धतीने तोडून घेतल्या तर एकसारख्या आकारामध्ये तयार होतात आणि पटपट आपल्या ह्या खारड्या पाडल्या जातात. आता या ठिकाणी ह्या खारड्या सुकवण्यासाठी किंवा टाकण्यासाठी मी प्लेटचा वापर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पापड वाळवण्यासाठी जे प्लास्टिक कॅरीबॅग किंवा एखादा तुम्ही जे काही कपडा वगैरे वापरत असाल तो जरी वापरला तरी देखील चालेल. तुम्ही एखाद्या ओढणीवर देखील ह्या खारड्या पाडून सुकवू शकता. आता ह्या खारड्या घालून झाल्यानंतर यामधलं थोडंसं मिश्रण मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत शेंगदाणे. तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण ह्या खारड्या तयार करणार आहोत. शेंगदाणे घातल्यानंतर देखील ह्या खारड्या अगदी मस्त चवीला लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर या ठिकाणी थोडेसे ओबडधोबड शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर त्याला एकाचे दोन असे तुकडे होतील इथपर्यंत ठेचून घेतलं, त्याची साल काढून ते संपूर्ण शेंगदाणे यामध्ये मी घातलेले आहेत. तर अर्धी वाटी शेंगदाण्यांचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. शेंगदाणे घातल्यानंतर त्याला पुन्हा एकदा मिक्स केलं आणि पुन्हा दाखवल्याप्रमाणे अंगठ्याच्या मदतीने आपण असेच आपल्या ह्या ज्या खारड्या आहेत त्या पुन्हा आपण एका प्लेटमध्ये पाडून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने सगळ्या खारोड्या आपण तयार करून घेणार आहोत. आता या खारोड्या तुम्हाला उन्हामध्ये 3 ते 4 दिवसांसाठी सुकवायच्या आहेत. जर ह्या खारोड्या तुम्ही व्यवस्थित सुकवल्या नाही तर याला बुरशी लागू शकते, त्यामुळे कडकडीत उन्हामध्ये तुम्हाला 2 ते 3 दिवसांसाठी ह्या संपूर्ण खारोड्या सुकवून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूंनी अगदी आतपर्यंत छान अशा सुकल्या जातील अशा पद्धतीने आपल्या ह्या खारोड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या वर्षभर अगदी छान टिकतील. तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की त्यांना ऊन वगैरे बघायला मिळत नाही, म्हणजेच फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना वाळवण्यासाठीची जागा नसते आणि त्या लोकांना काही वाळवण्याचे पदार्थ जर वाळवायचे असतील तर मग करायचं काय. आणि ह्या खारोड्या जर विशेष म्हणजे वाळवायच्या झाल्या तर त्यावेळेस काय करायचं, ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये हवा येते किंवा पंख्याखाली म्हणा किंवा खिडकीच्या जवळ त्या ठिकाणी तुम्हाला या खारोड्या वाळवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर डब्यात भरण्याआधी रोज तुम्हाला 2 तासासाठी तरी उन्हामध्ये याला सुकवायच्या आहेत. मग तुम्ही दिवसभर जरी सुकवू शकत नसाल तरी देखील 2 तासासाठी तरी ह्या खारड्या तुम्हाला सुकवून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या खारड्या तयार करून झाल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये मी 3 दिवसांसाठी सुकवून घेतलेल्या आहेत. आपण ज्यामध्ये शेंगदाणे घातले त्या खारड्या देखील सुकलेल्या आहेत आणि आपण शेंगदाणे न घातलेल्या खारड्या देखील अगदी मस्त अशा 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घेतलेल्या आहेत किंवा सुकवून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्या खारड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही ह्या अशा जरी खाल्ल्या तरी देखील चवदार लागतात, याला तुम्ही तळून देखील खाऊ शकता. त्याचबरोबर कच्च्या जर आपल्या खारोड्या असतील आणि त्याच्यासोबत थोडीशी कैरी आणि कांदा घेतला तर मग बघायलाच नको.
आणि सोबतच वरण भात किंवा खिचडी असेल तर त्यावेळेस मात्र मस्त या खारड्यात तळून त्याच्या जोडीला जर घेतल्या तरी आपल्या जेवणाची मस्त अशी शान वाढू शकते. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि ह्या खारोड्या पौष्टिक असल्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना देखील देऊ शकता. मुलांना ज्यावेळेस काही वेगळं चटपटीत खायचं असेल त्यावेळेस तुम्ही या खारोड्या पटकन तळून वगैरे जर मुलांना दिल्या तर मुलं देखील आवडीने खातील आणि पौष्टिक असा आहार त्यांना मिळेल. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि ते कशा झाल्या ते कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका. तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये भरपूर साऱ्या टिप्ससहित बाजरीच्या खारोड्या तयार कशा करायच्या, सोबतच त्या तुटू नाहीत किंवा हलक्या फुलक्या व्हाव्या, चवदार व्हाव्या, त्याचबरोबर त्या वर्षभर टिकाव्या यासाठीच्या भरपूर साऱ्या टिप्स आपण बघितलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त.